आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ नगर परिषद प्रशासकांचा कारभार गजानन गुरव यांनी स्वीकारला. शिरोळ ग्रामपंचायत बरखास्त झाली असून नगर परिषद अस्तित्वात आली आहे. नगर परिषद मुख्याधिकारी नेमणुकीपर्यंत व निवडणुका होईपर्यंत शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव यांच्याकडे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी प्रशासक म्हणून कारभार दिला आहे. माजी सरपंच गजानन संगपाळ, ग्रामसेवक निर्मळे, सदस्य मुकुंद गावडे, विजय आरगे, चंद्रकांत भाट आदी प्रमुखांनी श्री गुरव यांचं स्वागत केलं आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आत्ताच मी एक अर्ध्या तासापूर्वी शिरोळच्या नगर परिषदेच्या प्रशासक पदाची सूत्र हातात घेतलेली आहेत. या ठिकाणी माझ्यासोबत ग्रामसेवक म्हणजेच ग्रामविकास अधिकारी निर्मळेसाहेब उपस्थित आहेत, माझ्या कार्यालयाचा स्टाफ पण आहे. तर आत्ता पहिल्यांदा जे काही महत्त्वाची सगळी रजिस्टर्स आहेत ती त्याचा कार्यभार आम्ही घेणार आहोत आणि मग हे बाकीच्या सगळ्या रेकॉर्डचा कार्यभार घेण्यासाठी काही कालावधी लागेल. तर ही सगळ्यात पहिली पायरी असेल, त्यानंतर मग दैनंदिन कामकाज चालू होईल. याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून कोणत्या तरी तालुक्यातल्या इतर मुख्याधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार देऊन एक मुख्याधिकारी नेमून त्याचा कार्यभार चालू राहील. मी आज कार्यभार घेतला आहे. तालुक्यातल्या आणि गावातल्या नागरिकांच्या नेमक्या समस्या काय आहेत, त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे बघून त्यांच्याशी चर्चा करून समन्वय साधून हे कामकाज निवडणूक होऊन लोकनियुक्त प्रतिनिधींकडे कारभार देईपर्यंत होईल.